Storm? Storm! 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 समीर, अरे तो हम नाही काय झालंय? अरे यांचा चेहरा पूर्ण खराब झालाय रे, नाही बघू सोडून गेला जे हार काय बघतो? हा छान दिसते आज मम्मा, असं बघतो. हो तू काय बोलणार? बोलता येत आहे का? वेडा गोड दिसते माझा बाळ. येणार लवकर बाबा. हो आत्ता येणार बघ. हा आणि आपल्याला घेऊन दूर जाणार. हो असं गाडीतून जायचं आपण. हो हो आपण फोन करूया का बाबांना? हा फोन करायचं. कुठे राहिलात तुम्ही? अजून यायला का नाही आला आम्हाला? काय झालं? स्वप्नारी ते बाळाला माझ्याकडे दे, मी सांभाळते. नको ग, हे येतील आता, आम्हाला बाहेरच जायचंय. बाळा तिचं आई बाळाला दे तिच्या. काय झालं तुम्ही तिघी अशा रडवेला का दिसत? का फोन आला होता का त्यांचा तुम्हाला? काय म्हणाले? स्वप्नाली तू आधी शांत बस बघू. काय झालं तुमच्या तिघींचे चेहरे बघ कसे झालेत. आणि काय ग मग अशी सासूबाईंना कुठे नेलं होतं तू? काय लपवताय माझ्यापासून? माली सोहम गेला. गेला कुठे? गेला काय? काय बोलताय तुम्ही? सावत्र असला तरी तुमचा मुलगा आहे ना तो. हा आहे ना. काय माझं सक्क बोटच बोर गेलं तेव्हा सोहम कडे बघूनच धीर धरला होता. पण आज देवाने काय क्रूर वेळ आणली बघ माझ्यावर. नाही खोटं बोलताय तुम्ही, माहितीये मला. हे नाही, हे शक्यच नाहीये.
याचं होणारच नाही. बुक खोटं बोलताय ना तुम्ही? हा खोट काय स्वप्नाली? अगं खरंच ग स्वप्नाली, आम्ही आम्ही बघून आलोय. आम्ही त्यांची गप्पा बस गप्पा बस. समीर बद्दल असं कोणी बोललं तर चालेल का तुला? स्वप्नाली स्वप्नाली बाळा, अगं अहो बघा ना ही कशी बोलते, बघा ना मग. अगं स्वप्नाली बाळा, तिचं ऐक जरा नीट. नाही ऐकणार, कुणाचं नाही ऐकणार मी. मला म्हणाले तयार हो लाल साडीने, त्यांना त्यांना रंग आवडतो ना, हा म्हणून म्हणाले. त्यांना बघायचं मला या साडीमध्ये. त्यांच्यासाठी तयार झाली मी, येणार ते माहितीये मला. पण बाहेर घेऊन जाणार मला, येणार येणार ते. तो नाही येणार, तो नाही येणार तर कधी येणार आहे? सांगितलं ना येणार आहे. माहितीये मला येणार असते, माझ्यासाठी येणार आहे, ओंकारसाठी येणार आहे, येणार येणार आहे. आपले बाबा येणार, बाबा येणार आपले. अरे देवा, सांभाळा स्वतःला यशवंतराव. आधी चाकून खून केलाय आणि नंतर चेहरा विद्रूप केलाय. पण का? विकृती दुसरं काय? कसली बाबा, बाबा आपलं आपलं सोहम काय काय बघायला लावणार आहे परमेश्वर. हो, पोलीस अँब्युलन्सची व्यवस्था केली आहे. आधी आमच्या काही फॉर्मॅलिटीज तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील आणि मग बॉडीला घेऊन जाऊ शकता. तेच सांगायला आलात. निघून जा, निघून जाय. काही ऐकायचं नाही आहे मला सोहम बद्दल. अगं माझा सोहम, मी का सांगेन तुला? का खोट बोलेन तुझ्याशी? अगं मी सवाशी म्हणून फिरते आणि मला माझ्या सुनेला सांग. निघा.
निघा माझ्या खोलीतून. मला माहिती आहे तुमचं ना प्रेमच नाहीये तुमच्या मुलावर. सावध राह ना तो. अगं निघून जा, निघून जा. माझं ऐक. अगं निघून आल्या याही तेच सांगायला आले असतील ना. काय नाही ऐकायचं मला तुमच्या तिघींच. मला काही ऐकायचं नाही. जा तू, निघून जा तुम्ही. जा तुम्ही येणार आहात ना. मला माहिती तुम्ही येणार आहात. हे कुठं बोलतात हो. ही तर मान्यच करायला तयार नाही. तर काय करायचं. सत्य तर तिला स्वीकारावंच लागेल ना ग. सोपम आता मलाच काहीतरी करावं लागेल. का उभे आहेत अजून इकडे. जायला सांगितलं होतं ना. जा ना निघून. स्वप्नाली वेड लागलाय का तुला. तुला कळत नाही मी काय सांगते. हा का डोकं फिरल्यासारखी वागतेस. डोकं माझं नाही तुमचं फिरलंय. पत्र मुलगा आहे म्हणून काही बोलायचं. काही बोलणार यांच्याबद्दल तुम्ही. स्वप्नाली संपतो पण आठवणी संपत नाही. विसरून जावा असा नव्हताच माझा भाऊ. समीर माझ्यासाठी तू आणि तुझ्यासाठी मी आहोत रे. पण स्वप्नालीच काय, तिच्या बाळाच काय, कस जगायचं रे तिच्या बाळाने बाबांशिवाय. आपण त्याला आई वडिलांचं प्रेम देऊ कल्याणी. सोहमला अग्नी देताना मी त्याला वचन दिलंय. त्याच्या ओंकारला वडिलांची कमी कधीच भासू देणार नाही मी. कल्याणी तू सावर का स्वतःला. आता आपल्यालाच आई बाबा काका काकू स्वप्नाली वहिनी आणि आजोबा बघवत आहे का त्यांची अवस्था. आजोबांचे खूप लाडके होते रे सोहम. आजोबा नेहमी म्हणायचे हा माझा पहिला नातू. याने मला आजोबा बनवलंय. तुम्ही सगळे नंतर. सोहमची जागा मी कधीच घेऊ शकणार नाही. त्याची उणीव नाही भासू देणार कोणाला. का असे सोडून गेलात मला. जाणार नव्हता ना मला सोडून. कुठे गेला तो मग.
एकदा तरी आलं परत माझ्या समोर मला बघू दे ना तुम्हाला या काही जगू शकत मी तुमच्या जीवन सांगू आपल्या बाळाला असं का केलं तो या बरं खाऊन घेता का स्वप्नालीच्या आईकडून पिठलं भात आलंय नको असं करून कस चालेल मला सांगा सेवायला नको होत ते झालं पण उभं राहायला शक्ती तर लागेलच ना नाही ग उतरणार नाही घास कशा इतरांचं दोन घास खाऊन तुम्ही पाण्याचा एक थेंबही घेतला नाहीये मग माझ्या घशाखाली अन्न कसं उतरेल मला सांगा आणि तुम्हीच जर असे हातपाय गाळले तर स्वप्नालीला कोण सांभाळणार तिच्याकडे बघूनच तर शोकावर नाहीतर मला सांग देव की करंटच्या जाण्याची जखम असून ओली असताना देवाने काय पत्रात घातलं ग माझ्या अशी जगू त्याच्याशिवाय मी जन्म नव्हता दिला मी त्याला पण माझ्या मनाचा भाग होता मनाचे असे किती कोपरे मी बधीर करून जगायचंय ग देवकी तुम्ही रडू नका आता माझी शपथ आहे तुम्हाला नाही आता रडणार नाहीच आहे रडून कसं चालेल सोहमच्या मारेकऱ्याला शोधून काढायचंय देवकी माझ्या सोहमचं माझ्यावरच प्रेम त्याच्या आठवणी बळ देतील मला पण त्या मारेकऱ्याला मी शोधून काढणार आणि जेव्हा तो सापडेल ना तेव्हा एका बाजूला तो गुन्हेगार उभा असेल आणि त्याला कठोर शिक्षा द्यायला समोर ही दुखावलेली आई अक्का साहेब कसं वाटतंय आता दहा वेळा मला विचारत होता ना कळलं कळलं आता कळलं रडत बसलं असेल आता अक्का साहेब एक लक्षात ठेवा माझं नाव विनायक जगताप आहे इतक्या सहजासहजी सोडणार नाही ही तर फक्त सुरुवात आहे आत्ता तर कुठे तुमच्या राजपुत्राला ढगात पाठवलंय दुसरा नंबर कोणाचा आहे माहिती आहे
धमाल मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी बघत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल, आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल.